स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता। यावरून तुम्हाला समजले असेल की आज काय आहे। चला तर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन बाय इंडिया या चॅनलमध्ये। चला तर सुरुवात करूया। राजमाता जिजामाता आज त्यांचे पुण्यस्थिती आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन पराक्रमाचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी 17 जून रोजी म्हणजेच आज आहे। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 सिंदखेड जवळील देऊळ गावी झाला। मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणून देखील त्यांचे नाव आज घेतले जाते। आज जर त्या नसल्या असत्या तर हा मराठा साम्राज्य उभा राहिला नसता। परंतु त्यांना अत्यंत लहान वयातच कौटुंबिक जबाबदारी म्हणजे त्यांचे विवाह वेरूळ गावचे मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्या सोबत झाला। राजमाता जिजाऊ या जाधव घराण्यातील असून सिंदखेडचे लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या। त्या खूप पराक्रमी व लहानपणापासूनच कर्तृत्ववान अनेक राजाचे पित्याचे पोवाडे विशेष गोष्टी ऐकलेल्या होत्या। त्यांनी ज्या वयात भावल्यांचे खेळ मांडायचे संसाराची तालीम घ्यायची त्या वयात त्यांनी तलवारीची मूठ घट्ट पकडण्यास त्या पारंगत झाल्या। त्यांना अनेक गोष्टींमधून प्रोत्साहन भेटले। जिजाऊंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरामध्ये वसलेले शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 1630 शिवाजी महाराजांना जन्म दिला। जिजाऊंनी शिवरायांना राष्ट्रहितासाठी तयार केले। जिजाऊ शिवाजी महाराजांना 17 असताना पुण्यात राहण्यासाठी आल्या। ज्यावेळी शहाजीराजे यांनी शिवाजी महाराजांचे भाऊ यांना घेऊन ते गेले तेव्हाच जिजामाता या 17 शिवबांना घेऊन पुण्यात राहण्यासाठी आल्या। तेव्हा पुण्याची व्यवस्था ही खूप अस्वस्थ होती, भीषण होती। ते पाहून जिजामातांनी पुणे शहराचे पुनर्वसन केले। अनेक मार्गदर्शन म्हणजेच त्यावेळी त्यांनी सोन्याचा नांगर या जिजाऊंनी पुणे येथे चालविल्या त्यामुळेच आज पुणे हे आपल्याला दिसून येते। अनेक प्रसंगांना त्या तोंड देत शिवाजी महाराजांना अनेक प्रकारचे संस्कार देऊन असा राजा घडविला की तो मराठा साम्राज्य म्हणजेच रयतेला खुश ठेवणारा राजा, रयतेसाठी झटणारा राजा हा तयार केला। शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर अवघ्या 12 जिजाऊंचे निधन झाले। म्हणजेच यमसुद्धा रोखून ठेवला होता जिजाऊ महाराजांनी शिवबांच्या राज्याभिषेक सोहळ्यांसाठी। अशा राजमाता जिजाऊ यांचे 17 जून 1674 निधन झाले। या निमित्त मानाचा मुद्रा। तर थँक्यू मित्रांनो, बाय।